तर मी मोदींजींना भेटलो होतो त्यावेळेस, तर ते बोलले की त्यांच्या घरात काही झालं तर पहिले फोन करणारा मी असेल. बरोबर आहे. हा बरोबर आहे. तुम्ही ती मुलाखत पूर्ण घेतली ना. हा पुढे काय म्हणाले ते? हेच म्हणाले ना, व्यक्तिगत त्यांना काय झालं, माझे बाळासाहेबांचे संबंध होते, बाळासाहेबांचे सुपुत्र आहेत, त्यांना व्यक्तिगत काही झालं तर मी पहिला मदत करणार असेल. आणि खरं आहे, इतके ते वाईट मोदीजींबद्दल बोलायचे तरीही ते जेव्हा आजारी होते तेव्हा मोदीजी जवळपास रोज किंवा एक दिवस आड फोन करायचे, त्यांच्या तब्येतीची चौकशी करायचे, डॉक्टरांशी सल्लामसलत करायचे, एक्सपर्ट्स पाहिजेत का विचारायचे, काही सल्ला त्यांना वाटलं तर सल्ला द्यायचे. ही माणुसकी आहे. पण त्याच मुलाखतीमध्ये मोदीजींनी सांगितलं आहे की त्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले म्हणून राजकीय दृष्ट्या आम्ही सोबत नाही. काल उद्धव ठाकरे बोलले की त्यांच्याकडे कॉल रेकॉर्ड नाही आहे की किती वेळा कॉल केला. असं आहे, मला असं वाटतं की माणुसकी सोडली माणसानी की अशाच प्रकारे माणूस बोलतो. म्हणजे मला स्वतःला हे माहिती आहे, मला कल्पना आहे किती वेळा मोदीजी बोलले. अरे मी तर म्हणतो एक वेळा जरी बोलले असते तरी देखील असं माणुसकी सोडून बोलणं हा निर्लज्जपणा आहे.